नमस्कार आपले स्वागत आहे कर्म आणि नशीब यामध्ये नक्की काय फरक असे खूप जण नेहमी चर्चा करतात काही म्हणतात नशीब तर काही कर्म खूप जणांना अठरा विश्व दारिद्र्यात काढावे लागते तर काही जण सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला येतात त्यामुळे हे भोगणाऱ्या व बघणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन बदलतो ते म्हणतात आमच्या नशिबातच नाही आणि नशिबाला दोष देतात परंतु हे का घडते याच्या मागचे काय कारणे आहेत याला कोणी शोधच घेत नाही तर काही आम्हाला देवाने जसे ठेवले तसेच राहिले पाहिजे पण तुम्ही यामध्ये चूक करता कर्म यावर किती जणांचा विश्वास नसतो तुम्ही चांगले कर्म केले तर त्याचे फळ उशिरा का होईना पण चांगलेच मिळते पण ह्या एकविसाव्या शतकात थांबायला कोणाला वेळ आहे माणूस जन्माला आला की तो चांगले किंवा वाईट असे कर्म करतच असतो तो कर्म केल्यापासून राहतच राहू शकत नाही आणि हा कर्माचा हिशोब प्रत्येक सेकंदासहित देव लिहित असतो काहींना वाटते आपण केलेले पाप पुण्य कोण पाहत आहे परंतु आपल्या कर्माचे साक्षीदार दिवसा झाले तर सूर्यदेव ठेवतो आणि रात्री झाले तर चंद्रदेव व त्याचबरोबर पंचभूते पंच अग्नी वायू पृथ्वी आकाश आणि पाणी म्हणजे सर्व निसर्गच याचा साक्षीदार आहे तर काही म्हणतात पुढील जन्म कोणी पाहिला आहे जन्मात मजा करून घ्या आणि ह्याच वेळी त्यांच्याकडून चुका होतात व त्या भोगताना कायम कष्ट सहन करावे लागते कारण ब्रह्मदेवाने नशीब त्या माणसाचे लिहूनच त्याला त्याच्या पापाची शिक्षा भोगायला पाठवलेले असते परंतु काहींच्या हातून काही चांगली कामे अर्धवट राहिलेली असतात ती पूर्ण करावयास पाठवलेले असते आणि ते काम त्यांचे पूर्ण झाले की त्या माणसाचे पृथ्वीवरील काम संपते व त्या व्यक्तीला देव बोलवतो व ही अशी माणसे अचानक मृत्यू पावतात व मागे हळूहळू लावून कीर्ती रूपात उरतात हळहळ लावून रूपात उरतात ज्याच्या कुंडलीत केतूग्रह बाराव्या स्थानात किंवा मजबूत असतो ती लोक मोक्षाकडे जातात ह्याच कुंडलीतील केतूग्रह आपल्याला मागील जन्मातील रहस्य गुपी ते सांगतो ह्या देवाचा केतूच्या रूपाने आपल्यावर सीसीटीव्ही चालू असतो ह्याच कर्मामुळे काही रंकाचे आकस्मिक रूपात राजा होतात तर काही राजासारख्या ऐश्वर्याचे रंक होतात तर काही श्रीमंत लोक कायम दानधर्म करून पुण्य मिळवतात आणि त्यामुळेच तर तर त्यांच्या राहतात त्यांच्यावर धनलक्ष्मी कायम प्रसन्न असते महाभारतात श्रीकृष्णाने द्रौपदीला सांगितले तुला स्वयंवर करून अर्जुन घेऊन आला तेव्हा कुंतीने पाच जणांच्या मध्ये वाटून घ्या असे सांगितले तेव्हा तू जर नकार दिला असतास तर पुढे तू दुर्योधनाला हसल्यावर त्याने तो बदला वस्त्रहरणाने घेतला नसता आणि हे महाभारतात घडले नसते म्हणजे अशा वेळी तू कर्म करताना चुकलीस म्हणून तुला हे हे पुढील भोगावे लागले त्यामुळे जर देवाधिकांपासून घडत आले आहे ते तुम्हाला ह्या एकविसाव्या शतकात चांगले कर्म करून आपले नशीब बदलण्यासाठी ह्या माणसाने अनेक पर्याय निर्माण केले आहेत त्यामुळे चांगले कर्म करा फळाची अपेक्षा न करता पहा कसे नशीब बदलण्याची ताकद घ्या नशीबाला दोष देऊ नका ह्यावरून कळलेच असेल की तुम्ही जे सृष्टीला देता तेच तुमच्याकडे बुमरँग होऊन परत येते कोण आपल्या कर्माचा हिशोब ठेवतो याचा विचार न करता मिळालेल्या संधीचे सोने करा दुसऱ्यांचे वैभव पाहून मत्सर हेवा त्यांच्यावर जळण्यापेक्षा माझ्याकडे असेच वैभव बंगला गाडी सगळे येऊ दे असा विचार करा आणि बघ बघ चांगलीच कर्म व नशीब यांचं सर्वश्रेष्ठ कोण आहे हे तुम्हाला कळलेच असेल माझ्या वास्तू अनंता ऐश्वरी चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा घंटीचे बटन दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद